We'll be right back.
शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. या ठिकाणी आपण मुंबई शहरामध्ये विटापंडीला ही साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीनं यांना उपस्थित असलेले खास करून आदरणीय राहुल नार्वेकरजी, माननीय अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य, यांचं स्वागत करतील आमचे सचिव श्री शेटे. महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय इकबाल सिंह चहल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. छत्रपती शिवरायांची आज सगळ देशभर जयंती साजरी होत आहे. मी नार्वेकर साहेबांना विनंती करेन, अच्छा अच्छा चयन साहेबांना विनंती करेन की त्याने आपले विधानसभेचे आदरणीय सभापती ऑनरेबल राहुल नार्वेकर सर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर मान्यवर, आज या ठिकाणी आपण सर्व इथे आले त्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो महानगरपालिकेच्या वतीने. आणि आपण सर्वांना आज ठिकाणी मी नम्रपणे माझी शुभेच्छा देऊ इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यस्मृतीस नतमस्तक होत शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात या तिन्ही महापुरुषांना वंदन करत आजच्या या 394 छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त उपस्थित असणारे मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त श्री इकबाल सिंग चहल साहेब, श्री शेट्टे साहेब, समितीचे सर्व पदाधिकारी व उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, मातांनो, आज अखंड हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्याची तोप गर्जवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यात आजचा दिवस साजरी केला जात आहे. आज मी आपणा सर्वांनाही आजच्या या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि हीच अपेक्षा करतो की येणाऱ्या काळात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी जे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकारले आणि आपल्याला दिले ते पुढे नेण्याचं काम तुम्ही आणि आम्ही सातत्याने करू. आज या ठिकाणी उभा राहून या पुतळ्याला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पित करत असताना 1961 साली या समितीने जे परिश्रम घेतले आणि या ठिकाणी तत्कालीन माजी नगरसेवक बाबूराव शेट्टे साहेब, मला वाटतं सेक्रेटरी होते त्यावेळेला, त्यांच्या आणि इतर सहकाऱ्यांच्या पुढाकारातून या पुतळ्याचा इथे उभारण्यात आला. 2 वर्षानंतर शिवाजी पार्क शिवतीर्थावरतीही हा पुतळा उभारण्यात आला आणि लाखो करोडो मुंबईकरांच्या मनोकामना ही पूर्ण करण्यात आली. तेव्हापासून सातत्याने दरवर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत त्यांच्या पुण्यस्मृतीस आज नव्हे तर वर्षातला प्रत्येक दिवस आपण त्यांच्या स्मृतीत साजरी करत असतो. मी आपल्या सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो.
आणि शिवछत्रपतींनी बघितलेलं अखंड स्वराज्य म्हणजे केवळ स्वातंत्र्य नव्हे तर स्वातंत्र्याने जगण्याची प्रत्येक नागरिकाला संधी समान संधी प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू एवढीच मनोकामना व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने सन 1961 पासून अविरतपणे गेट वे ऑफ इंडिया येथील या अश्वारूढ पुतळ्यास व शिवतीर्थावरील अश्वारूढ पुतळ्यास दोन्ही ठिकाणी आदरांजली वाहून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण उत्साहात अनेक वर्ष साजरी करतो. या समितीच्या वतीनं आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सभापती रावजी नार्वेकर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल समितीच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो. त्याचबरोबर इकबाल सिंह चहल साहेब कमिशनर मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन या वॉर्डचे असिस्टंट कमिशनर इतर सर्व अधिकारी पोलीस स्टेशन उपस्थित सर्व पत्रकार या सर्वांचं मी आभार मानतो. धन्यवाद. नारोकर साहेब मी आपल्याला विनंती करतो या समितीचे अध्यक्ष श्री किशन जाधव यांचा आपण सत्कार करतो. किशन जाधव साहेबांचे परिश्रम या सगळ्या कार्यक्रमात आणि या समितीच्या कामकाजात अत्यंत मोलाचे आहे. खरं तर त्यांनी आमच्या वडिलांबरोबर पण महानगरपालिकेत सोबत काम केलं नगरसेवक म्हणून. अशा या धडाडीच्या नेत्याचं आपण कौतुक करणं अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे त्यांना पण मनापासून मी शुभेच्छा देतो.